MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनापासून अभिवादन करते. ही समाजसुधारकांची सिरीज आपण सुरू केली आहे आणि प्रत्येक समाजसुधारकांसाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनवतो आहे, जेणेकरून गफलत होणार नाही आणि प्रत्येक समाजसुधारक समजण्यास तुम्हाला सोपे जाईल. आपण आत्तापर्यंत छत्रपती शाहू महाराज, कर्वे, अण्णासाहेब कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले आणि अशा अनेक समाजसुधारकांबद्दलसुद्धा आपण विस्तृत स्वरूपात व्हिडिओ अपलोड करून माहिती देऊ. त्यामुळे तुम्ही जर MPSC लक्ष हे यूट्यूबवरील आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता. दुसरं महत्त्वाचं असं की जे समाजसुधारक आपण घेतो आहे याच्याबद्दल जर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. मला फार चांगलं वाटतंय एवढ्या कमी काळामध्ये तुम्ही आमच्याशी इंटरॅक्ट होत आहे, आमचं चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे इव्हन तर आहे. तुम्ही जे कौतुक करता त्याच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते आणि आमचं मनोबलसुद्धा वाढत असतं. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आजचे आपले समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 झाला. जन्मस्थळ निफाड, जिल्हा नाशिक. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव गोपिकाबाई. पहिल्या पत्नींचे नाव सखूबाई आणि दुसऱ्या पत्नींचे नाव रमाबाई. खाली तुम्हाला जो फोटो दिसतो आहे तो त्यांच्या दुसऱ्या पत्नींचा रमाबाई रानडे यांचा तो फोटो आहे. आणि बाजूला जे रुबाबदार व्यक्तिमत्व दिसतं आहे ते दुसरे तिसरे कोणीच नसून ज्यांचा आपण अभ्यास करतो आहे ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आहे. परत रिपीट झालं आहे इथे, वडिलांचे नाव गोविंदराव, आईचे नाव गोपिकाबाई, पत्नीचे नाव सखूबाई आणि रमाबाई. रानडेंचं प्राथमिक शिक्षण हे कोल्हापूरला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई येथील एलिफन्स्टन कॉलेजमध्ये झालं. 1863 BA, 1864 MA आणि 1866 LLB ही कायद्याची पदवी त्यांनी उत्तीर्ण केली. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर म्हणून ते ख्यातनाम होते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर म्हणून ते ख्यातनाम होते. त्यांनी अक्कलकोट व कोल्हापूर संस्थानात मराठी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा काम केले. त्यानंतर हे इंदू प्रकाश आहे, इंदू प्रका दिसते, इंदू प्रकाश या लोकहितवादींच्या साप्ताहिकामध्ये, लोकहितवादी हे कुणाला म्हणत होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही अभ्यास करताय की नाही करताय. इंदू प्रकाश या लोकहितवादींच्या साप्ताहिकामधून त्यांनी इंग्रजीमध्ये लेखनसुद्धा केले. यांनी बऱ्याच सभेंचे हे सदस्य राहिले आहे, बऱ्याच सभेंच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग राहिलेला आहे. 1865 विधवा विवाह उत्तेजक मंडळाचे सदस्य होते. त्याचबरोबर प्रार्थना समाज ज्याची स्थापना ही ब्राह्मो समाजाला आदर्श समजून पुढे समजून जी झाली होती त्या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा रानडे यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. एल्फिन्स्टनमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा नोकरी केलेली आहे. त्यावेळी ते इंग्लिश आणि इतिहास हे दोन विषय शिकवायचे. 1877 जी सार्वजनिक सभेची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत गवा जोशी होते आणि या दोघांनी मिळून सार्वजनिक सभेची स्थापना केली. 1871 भारतीय अर्थशास्त्रावर त्यांचा निबंध प्रकाशित झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ म्हणून न्यायमूर्ती रानडे ओळखले जातात. म्हणजे जर कधी प्रश्न विचारला की भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ कोण, तर न्यायमूर्ती रानडे हे भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ आहेत. मुलींनी शिक्षण घ्यायला पाहिजे या गोष्टीची गरज ओळखून 1882 हुजूर पागा येथे त्यांनी मुलींची शाळासुद्धा सुरू केली.
1885 राष्ट्रीय सभेचे ते संस्थापक सदस्य होते. 1885 राष्ट्रीय सभेचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच काँग्रेस अधिवेशन संपल्यानंतर त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून सामाजिक परिषद भरवण्याची सुद्धा त्यांनी परंपरा सुरू केली. त्यामुळे त्यांना सामाजिक परिषदेचे जनक असे सुद्धा म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय अर्थशास्त्रावर त्यांनी निबंध लिहिला, त्यामुळे त्यांना पहिले अर्थतज्ज्ञ म्हणतात. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यांमध्ये सुद्धा त्यांची गणना केल्या जाते. आहेतच ते संस्थापक मुळात. आणि राष्ट्रीय सभेची घटना तयार करण्याचा मानसुद्धा रानडेंना मिळाला. असं म्हटलं जातं की इंडियन नॅशनल युनियनला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नावसुद्धा रानडे यांनी सुचवलं होतं. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की सामाजिक परिषदेचे जनक असं यांना म्हटलं जातं, कारण अधिवेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी परत त्यांनी सामाजिक परिषद भरवली आणि या प्रकारची परंपराच निर्माण झाली पुढे जाऊन. त्यामुळे त्यांना सामाजिक परिषदेचे जनक असे सुद्धा संबोधलं जातं. भारत सरकारच्या अर्थसमितीचे ते सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा समावेश व्हावा म्हणून प्रस्तावसुद्धा त्यावेळी मांडला होता. बघा, एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कितीतरी म्हणजे किती छान काम केलेलं आहे, किती चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्यावरती काही टीका पण करण्यात आल्यात. जसे की 1873 जेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं, त्यावेळी त्यांचं वय 32 होतं आणि 11 च्या रमाबाईंशी त्यांनी सातारा येथे लग्न केलं. या विवाहामुळे रानडेंच्या कार्यावरती आणि विचारप्रणालीवर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण आपण विद्यार्थ्यांनी त्याच्यामधनं जे चांगलं चांगलं आहे समाजसुधारकांमधून त्याच्याकडे जास्त आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. संत कबीरांची एक दोही मला आठवते. संत कबीर म्हणतात, साधू ऐसा चाहिये जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे चोथ दे उडाय. कबीरांच्या उक्तीप्रमाणे आपण वागायला पाहिजे. जे चांगलं चांगलं आहे ते आपल्याजवळ ठेवायचं आणि जे आपल्याला चांगलं वाटत नाही ते आपण आपल्यामध्ये नाही ठेवायचं. आणि आपल्यापेक्षा 21 लहान मुलींशी वडिलांच्या आग्रहास्तव मी विवाह केल्याचे कारण रानडेंनी दिले होते, परंतु तेच त्याच्यावरती सुद्धा अतिशय टीका रानडेंवरती झाली होती. आता आपण बघूया की यांची लेखन संपदा काय होती. रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक लिहिलेलं होतं. राईज ऑफ मराठा पॉवर, याच्यामध्ये मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष, याचं नाव आहे मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष. राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक रानडे यांनी लिहिलं. इतिहासकारांनी मराठ्यांचा जो इतिहास लिहिला त्याच्यामध्ये काही चुका आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी रानडेंनी हा ग्रंथ लिहिला होता. त्याचबरोबर इतिहास, शास्त्र, चरित्र यांच्या अभ्यासासाठी त्यांनी मराठी ग्रंथोद्योजक मंडळाची सुद्धा स्थापना केली होती. मराठा साम्राज्यातील नाणी व चलन यावर सुद्धा त्यांनी निबंध लिहिला आहे. तसेच छत्रपती शिवाजी आणि इंग्रज राज्यपद्धती यांच्यावरती एक तुलनात्मक निबंधसुद्धा त्यांनी लिहिला होता. प्रार्थना समाजाचा प्रचार करण्यासाठी त्यातली उपासन पद्धती लोकांना कळावी, तत्वे कळावेत, विधी कळावेत याकरता त्यांनी एक अजून महत्त्वाचा ग्रंथ लिहिला होता. त्याचं नाव आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत. तुमच्याशी मी बोलल्याप्रमाणे अनेक संस्थांच्या स्थापनांमध्ये रानडे यांची खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यातल्या काही संस्थांची नावं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे पुढे बहुपर्यायी प्रश्न आला तर ही नावं एकदा जर तुमच्या कानाखालून गेली तर ती पेपर लिहिताना तुम्हाला 100% क्लिक होतील. जर तुम्ही शांततेने संपूर्ण एकाग्रतेने व्हिडिओज ऐकत असाल, त्याच्या टिपण्या बनवत असाल, तुमचा अभ्यास तुम्ही करत असाल, सतत रिव्हिजन करत असाल आणि जुन्या पेपरची चाळणी करत असाल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही मार्क्स चांगले घेण्यापासून आणि मोठा अधिकारी होण्यापासून. तर न्यायमूर्ती रानडेंशी संबंधित काही संस्था होत्या त्या बघा. वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्व उत्तेजक सभा,
औद्योगिक परिषद, नेटिव जनरल लायब्ररी, सार्वजनिक सभा, डेक्कन सभा, सामाजिक परिषद, राष्ट्रीय सभा अँड इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, एवढ्या अनेक सभांच्या स्थापनेमध्ये रानडे यांचा सहभाग होता. लेखन संपदा पण त्यांची खूप चांगली होती. तुम्हाला जे बाजूला पुस्तकाचं ते फ्रंट कवर दिसतंय, राईज ऑफ मराठा पॉवर, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा ग्रंथ रानडेंनी लिहिला. अतिशय गाजलेला असा हा ग्रंथ होता. महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ गोखले हे रानडेंना आपला गुरु मानित असत. इथे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ गोखले गोपाळ गोखले हे रानडे यांना गुरु मानत असत हे लक्षात ठेवा. महात्मा गांधींचे राजकीय गुरु हे रानडे नव्हते, तर महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ गोखले हे रानडेंना आपला गुरु मानत होते. थोडी गडबड झाली आहे तिथे. थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रास ऊब देऊन सजीव करणारे पहिले समाजसुधारक लोकमान्य टिळक यांनी असं म्हटलेलं आहे. रानडेंबद्दल उद्गार काढताना थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रास ऊब देऊन सजीव करणारे पहिले समाजसुधारक असे न्यायमूर्ती रानडे यांना लोकमान्य टिळक यांनी म्हटले आहे. आपण गौरव उद्गार बघतोय. सर्व बाजूंनी खुंट्या मारीत जाऊन जागा व्यापली पाहिजे, सर्व व्यापक असं रानडे यांचं काम होतं. आणि हा धडा महाराष्ट्राला देऊन सचेतन स्फूर्ती न्यायमूर्ती रानडेंनी दिली असं साने गुरुजींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हिंदू लोकांच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक म्हणून सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांना ओळखलं जायचं. कारण वाढती लोकसंख्या हे भारतीय दारिद्र्याचे खरे कारण ठरेल असे मत मांडणारे पहिले भारतीय न्यायमूर्ती रानडे आहेत हे लक्षात ठेवा. की वाढती लोकसंख्या हे भारतीय दारिद्र्याचं खरं कारण ठरणार आहे असं मत मांडणारे हे पहिले भारतीय आहेत. त्याचबरोबर रानडे यांनी प्रागतिक सनदशील राजकारणाचा पायासुद्धा भारतात घातला आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी संरक्षित जकात धोरणाचाही त्यांनी पुरस्कार केला. अशा प्रकारे रानडे यांनी भरपूर मोठं कार्य आपल्या राजकीय वाटचालीमध्ये केलेलं आहे. त्यांचे काही चार मंत्र होते की जातीयता नष्ट करून त्याची जागा साम्यवादाने घेतली पाहिजे, वैचारिक स्वातंत्र्यास आपण प्राधान्य दिले पाहिजे आणि कर्म या कल्पनेचा त्याग करून त्या जागी नैतिक शक्ती, कर्म या कल्पनेचा त्याग करून त्या जागी मॉरल, ज्याला आपण मॉरल म्हणतो, त्या जागी नैतिक शक्ती वृद्धिग्रहण झाली पाहिजे आणि जीवन माया आहे हा विचार सोडून मानवी जीवनास उदात्त भवितव्य आहे हा विचार आपण वाढवला पाहिजे. साम्यवादाचा प्रभाव यांच्यावरती सुद्धा होता रानडेंवर. त्यामुळे पहिल्या मंत्रापैकी एक मंत्र आहे जातीयता नष्ट होऊन त्याची जागा साम्यवादाने घेतली पाहिजे. त्यानंतर वैचारिक स्वातंत्र्यास, म्हणजे प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याला आपण प्राधान्य म्हणजे प्रायोरिटी पहिलं स्थान दिलं पाहिजे. कर्म या कल्पनेचा त्याग करून त्या जागी नैतिक शक्ती, मी तुम्हाला बोलली की मॉरल पॉवर ही याची ग्रोथ व्हायला पाहिजे आणि चांगली कामं केल्यानंतर होणारा आनंद म्हणजे स्वर्ग आणि स्वतःच्या पापाची ओळख पटल्यानंतर मनात निर्माण होणारी उदासीनता म्हणजे नर्क आहे असं न्यायमूर्ती रानडे यांचं प्रांजाळ मत होतं. अशा प्रकारे स्वतःच्या कार्याचा जबरदस्त ठसा राजकारणावर उमटवणारे आणि भारताचे पहिले अर्थतज्ज्ञ न्यायमूर्ती रानडे यांना वंदन करून प्रणाम करून मी आजची सिरीज संपवते. आणि तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, जय हिंद, जय भारत.